नमस्कार, सिटी न्यूज चैनल में आपका स्वागत है। हमारे साथ में है महेश जौरे, जो शिक्षक मतदार संघ से चुनाव लड़ रहे बहुजन आघाड़ी के वंचित उम्मीदवार है। और अभी प्रचार का अब अंतिम दौर चालू, अब कल से प्रचार भी बंद हो जाएंगे। ऐसे में इन प्रचार के दौरों में उन्होंने क्या अनुभव लिया, क्या राजनीतिक पार्टियां असर करेगी, शिक्षक संगठन असर करेंगे या जातिगत समीकरण भी इस चुनाव में हावी होंगे? क्योंकि अक्सर देखा कि हमने जो भी आम चुनाव होते हैं उसमें जातिगत समीकरण के आधार पर वोटों का बंटवारा होता है। यहाँ पर शिक्षक संगठन है, कई संगठन है, राजनीतिक पार्टी है, जातिगत समीकरण है, हर शहर का हर गांव का अलग अलग उम्मीदवार है, तो हो सकता कि वहाँ पे स्थानिक लोगों को ज़्यादा महत्व मिले। ऐसे में किस प्रकार अपने जीत की ओर जाने के लिए महेश जौरे प्रयास करेंगे, क्योंकि संगठन बहुत ज़्यादा साथ में नहीं है, राजनीतिक पार्टी के नाम पर बहुजन आघाड़ी है साथ में, तो क्या यह राजकीय पार्टी और जातिगत समीकरण और संगठन क्या जीत की स्ट्रेटेजी बनेगी, किस प्रकार जीत की ओर बढ़ेंगे? आपका स्वागत है सिटी न्यूज़ चैनल में। आप करीब करीब प्रचार के लिए पूरा घूम चुके हैं, प्रचार अब बंद भी होने वाला है, तो ऐसे में जो समीकरण आपको लगते हैं जीत के आने के लिए, क्या प्रकार, क्या उसमें राजकीय पार्टी हावी होगी, जो बहुजन आघाड़ी ने आपको समर्थन दिया क्या आपको प्रभावी रहेगा, क्या जातिगत समीकरण भी इस चुनाव में हावी रहेंगे? हाँ, बहुत अच्छा सवाल किया है साहब आपने। और सबसे पहले तो मैं आपका धन्यवाद करता हूँ कि आपने मुझे सिटी न्यूज़ चैनल में बुला के जो दो शब्द जो है हमारे शिक्षक बंधु और भगिनियों के पास में भेजने के लिए आपने हमें जो एक संधि दी है, इसके लिए मैं आपका बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। और आपका जो सवाल जो है, सवाल बड़ा ही पेचीदा है, क्योंकि मराठी में बोल सकते हैं, आसान रहेगा। अच्छा, तो कसा है, आता ज्या पद्धतीनं समजा तुम्ही मला सांगितलं की म्हणजे जातीचं समीकरण, राजकीय पक्ष, संघटनाचं समीकरण, समस्या सगळ्या वेगळ्या आहे। तर कसं आहे की आता या राजकीय पक्षांचा जर आपण जर विचार जर केला, तर आजपर्यंत आमचा मतदारसंघ जो आहे, हा मतदारसंघ आमच्या म्हणजे याचा मागचा जर जुना इतिहास जर आपण जर पाहिला, राजकीय पक्ष नव्हता, हां, तर आतापर्यंत राजकीय पक्षाचा कुठलाही म्हणजे उमेदवाराच्या मध्ये निवडून आलेलं नाही आहे, त्याच्यामुळे राजकीय पक्षांना याचा काही फारसा काही फायदा काही होणार नाही। हा मतदारसंघ हा शिक्षक लोकांचा आहे, आणि याच्यामध्ये जे संघटना जे आपलं जे एक आपलं अस्तित्व जे आजमावायचा प्रयत्न करत आहे, कारण संघटना या खऱ्या अर्थानं शिक्षक लोकांसाठी भांडतात। आणि राजकीय पक्षाचं समीकरण म्हटलं, समजा एखादा राजकीय पक्षाचा जर समजा एखादा उमेदवार जर निवडून जर आला, आज आमचे शिक्षक बांधव म्हणजे अक्षरशः सुज्ञ आहेत, आणि त्यांना माहिती आहे की एखादा हा जर शिक्षक राजकीय पक्षाचा एखादा कोणी जर निवडून जर आला, तर तो शिक्षकांसाठी प्रभावीपणानं तो प्रश्न मांडू शकणार नाही, म्हणजे पुन्हा त्या समस्यांचा डोंगर नाही का आपला चढताच राहील, आहे की नाही? तर त्याच्यामुळं याच्यात राजकीय पक्षाचा फारसा असा उपयोग होणार नाही। पण तुम्ही एक जातीय समीकरणाचा तुम्ही विषय तुम्ही केला, तर आता कसं आहे की म्हणजे या जात ही राजकारणात आपल्या कुठल्याही राजकारणात लागली फार मोठी कीड आहे, आणि जोपर्यंत ही जात जाणार नाही तोपर्यंत म्हणजे कसं आहे की म्हणजे या लोकशाहीचं म्हणा किंवा या राजकारणाचं म्हणा कधीच भलवं राहणार नाही, आपल्या याच्यामध्ये बसलेला हे राहणार नाही, संपणार नाही। परंतु तरीसुद्धा आज कसं आहे की आज म्हणजे अनेक याच्या नावावर अनेक विविध संघटना ज्या या एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यातल्या त्यात म्हणजे सगळ्यात मोठा घटक जो आपल्या समाजाचा हा ओबीसी समाजाचा जो घटक जो आहे, हा घटक फार मोठ्या एका चळवळीच्या मागं लागलेला आहे, एकाने एक ओबीसीचं एक आंदोलन ते म्हणजे फार मोठ्या स्वरूपात एक ताकद दाखवण्यासाठी ते उभं करत आहेत। तर मला असं वाटतं की मीसुद्धा या मायक्रो ओबीसीचा एक घटक आहे। जर आज खऱ्या अर्थानं या ओबीसी समाजाला नाही काय एक वेळ आलेली आहे त्यांना त्यांची ताकद दाखवून द्यायची, की आजच्या या समीकरणामध्ये, आजच्या या मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये जर समजा त्यांनी एक मायक्रो ओबीसीच्या या घटकाला जर त्यांनी जर निवडून जर दिलं, तर निश्चितच भविष्यात या ओबीसीची फार मोठी दखल राज्यभर घेतली जाईल, आणि ओबीसीची ओबीसी संघटनेची एक ताकद जी आहे ही ताकद सर्व संपूर्ण महाराष्ट्र पाहिल। तर त्याच्यामुळं म्हणजे असं वाटतंय की ओबीसी समाजाला आज आता एक वेळ संधी मिळालेली आहे, ओबीसी समाजाने म्हणजे आपली ताकद जी आहे ही ताकद त्यांनी इथं दाखवून द्यायला पाहिजे। आता राजकीय पक्ष आले म्हणजे खूप पैसाही आला, हां, चुनाव असला की पैसा हा महत्त्वपूर्ण घटक आहे, बरोबर आहे, हा किती महत्त्व करणार यामध्ये? पासाहेब, काय झालं माहिती आहे काय, की मी तर सांगू इच्छितो की आमचे सर्व शिक्षक बांधव अतिशय सुज्ञ आणि समाज घडवणारा आमचा हा घटक हा पैशाच्या प्रलोभनाला बळी पडणार नाही। जे कोणी लोक काय झालं की म्हणजे आमच्या विनानुदानित बांधवांना बांधवांपर्यंत ते असं वेनकेन प्रकारे लोक प्रबोधन द्यायचं ते म्हणजे प्रयत्न करत आहेत, परंतु आज आमच्या शिक्षकांना हे माहीत आहे की आज 2 दिवसाच्या प्रलोभनासाठी तुम्ही 6 वर्षाची डोकेदुखी तुम्ही वाढून घेऊ नका,
कारण हे प्रलोभन देऊन जे लोक तुम्हाला आज कामं करायला लावतात किंवा जे तुमचं मतदान मागतात त्यांचं मतदान इथे जर राहत नाही अशा लोकांना तुम्ही जर मतदान जर केलं तर भविष्यात कसं आहे की या लोकांना म्हणजे या लोकांचा आपल्याला फारसा असा फायदा होणार नाही आहे. त्याही परीक्षेपेक्षा ही परिस्थिती जी आहे ही परिस्थिती म्हणजे बिकट होऊन जाईल. म्हणून सर्व माझ्या शिक्षक बांधवांना मी सांगू इच्छितो की या प्रलोभनाच्या पोटी तुम्ही काही पाहू नका, म्हणजे याच्या म्हणजे मागं लागू तुम्ही लागू नका. सर्वप्रथम आपला विद्यार्थी जो आपल्या देशाचा एक म्हणजे आधारस्तंभ आहे त्याला आपल्याला घडवायचा आहे, याचा आधी विचार करा. त्याच्यानंतर आपला परिवार की ज्या परिवाराकरता आपण नोकरी करतो आहे आपला आपण हक्क मागतो आहे त्याचासुद्धा तुम्ही विचार करा. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी तुमच्या हाती आजची रात्र आहे. जे काही करायचं आहे तुम्हाला फक्त आज रात्रीतून तुम्हाला करावं लागणार आहे, विचार करावा लागणार आहे. उद्याचा दिवस हे तुमच्या इथून पुढच्या 6 वर्षात तुमचं भवितव्य ठरवतील. तर हे राहिलेले 2-3 दिवस अक्षरशः म्हणजे आमच्या शिक्षक लोकांचं म्हणजे भवितव्य ठरवणार आहे, या समाज घडवणाऱ्याचं भवितव्य ठरणार आहे. तर निश्चितच हा जो समाज घडवणारा हा जो घटक जो आहे यावेळेला हा निश्चितच जागरूक झालेला आहे. तो कुठल्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही याची मला पूर्णतः खात्री आहे. मला मी माझ्या शिक्षक बांधवांवर मी पूर्णतः मी विश्वास ठेवतो आणि मला माहीत आहे की ते या अशा प्रलोभन देणाऱ्या लोकांच्या यावेळेस फसकाटात पडणार नाहीत. एक निश्चित वोट का कोटा लगता है इसमें चुन के आने के लिए. हाँ, इसमें यानी आपके 27 उम्मीदवार है, वोट बढ़ गए तो जिसको ज़्यादा मिले वो चुनकर नहीं आएगा. आपको एक अपने 50% तक उसे एक ऊपर वोट लेना पड़ेगा. आपका क्या कैलकुलेशन 50% तक पहुँचने का, संगठन, राजनीतिक पार्टी, बहुजन आघाड़ी, आपका समाज? सही बात है, जहाँ तक है 50-60% वोटिंग हो यानी आपके मान के चले 15-17-18 वोट हो, चुन के आने के लिए 9-9.5 हजार वोट कम से कम लेंगे, आपके पास क्या कैलकुलेशन इसका? साहब अभी याच्यामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो की मागच्या वेळेला ज्या मतदारांची नोंदणी झाली होती ती टोटली बोगस पद्धतीने ती नोंदणी करण्यात आली होती. 46,000 आकडा जो होता हा 46,000 आकडा हा शिक्षक मतदारसंघामध्ये निघा त्यांनी नोंदवला होता नियर अबाउट. आणि यावेळेस निकाय म्हणजे आम्ही पाहतो आहे का इलेक्शन कमिशननी अतिशय म्हणजे चोखपणाने त्यांनी ती नोंदणी केलेली आहे. म्हणजे फक्त शिक्षक वर्गच याच्यामध्ये फक्त मतदान करणार आहे. तर त्याच्यामुळं एक आता आमचा समीकरणाचा आपण जर विषय जर पाहिला तर माझी जी पार्श्वभूमी जी आहे, मी प्रहार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा राज्याध्यक्ष मी होतो आणि गेल्या 6 वर्षापासून मी लोकांना नाही का म्हणजे मी न्यायदानाचं काम करत आहे. त्याच्यामुळं संपूर्ण नुसतं आमचा अमरावती विभागच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही नाही का म्हणजे परिचित आहे, सुपरिचित आहेत. तर आणि राहिला प्रश्न आता कसं की आता या निवडणुकीमध्ये मला जो वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला तर महत्त्वाचा विषय असा आहे की या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये एकही SC समाजाचा उमेदवार इथं उभा राही आणि बाळासाहेबांचा आदेश जो आहे, बाळासाहेबांचं एक त्यांनी केलेलं आव्हान जे आहे, या आव्हानाला जर संपूर्ण जर आमच्या SC समाज बांधवांनी जर एक क्रांती म्हणून जर त्यांनी जर पाहिलं आणि त्यांनी आणि निश्चितच साहेबांचा आदेश हा सर्वांसाठी म्हणजे एक शब्दसुद्धा आदेश राहतो, तर त्यांनी जर यावेळेला जर त्यांनी जर निश्चित संपूर्ण गठ्ठा मतदान जर नाही का त्यांनी जर आम्हाला जर केलं तर याच्यामध्ये आम्ही 9,000 मतदान ते आहे आपल्या SC आणि ST VJNT 3,350 मतदान आहे. तर असा हाच आकडा जर पाहिला तर आम्ही प्रथम पसंती क्रमांकच आम्ही निघून जाऊ. आणि पहा सिक्वेन्सली काय माहिती आहे का, माझा नंबर 14 आहे. मी या 13 पुढच्यांना आणि 13 खालच्यांना मी सगळ्यांना बॅलन्स करून चालत आहे. आणि मला फक्त मी ऑलरेडी 50% आहे हे ईश्वरी संकेत आहे. आपने हमारे स्टूडियो में आकर एक जानकारी दी, बहुत बहुत धन्यवाद और आने वाले चुनाव के लिए आपको बहुत सारी शुभकामनाएं सिटीजन परिवार की ओर से. सर धन्यवाद.